नमस्ते बालमित्रांनो, बालजगत या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण पूजा. बालमित्रांनो, आज आहे मित्रांनो, सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्या सर्वांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर बालमित्रांनो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत. येत्या बुधवारीच आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. तर बालमित्रांनो, आज आपण आपल्या बालजगत या कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगानं सृजनशक्ती बालविकास मंदिर चिंचवाड या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध रंगी असा कार्यक्रम ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया. नमस्कार मंडळी, मी कुमारी अवंती माणिक भिसे, इयत्ता 4th सृजनशक्ती बालविकास मंदिर चिंचवाड, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या शाळेची विद्यार्थिनी. आज बालजगत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत. या अमृत महोत्सव निमित्त आज आपण प्रजासत्ताक या विषयावर परिसंवाद घेण्यासाठी उपस्थित झालो आहोत. चला तर बालमित्रांनो, या परिसंवादाची सुरुवात देशभक्तीपर गीताने करूया. गीताचे बोल आहे, बलसागर भारत ओम. गायक आहेत इयत्ता 4th विद्यार्थी समर्थ जाधव, हर्ष कांबळे, अमय पतंगे, तन्वी कांबळे, देव्यानी येडेकर, निधी कांबळे, सुरपेटी 7, संतोष सुतार, तबला 7, विष्णू सुतार, चिंचवाड. Thank you.
खूपच छान। अशा सुंदर गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली। या गीताने सर्वजण मंत्रमुग्ध झाले आहेत। चला तर मग मित्रांनो, आता आपण परिसंवादाला सुरुवात करूया। या परिसंवादासाठी आमच्या शाळेतील वरद ठिकणे इयत्ता दुसरी, शुभ्रा मानगावे इयत्ता दुसरी, केवल पाटील इयत्ता तिसरी, स्वरा अलकनुरे इयत्ता चौथी हे विद्यार्थी या परिसंवादामध्ये सहभागी झाले आहेत। या सर्वांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते व परिसंवादाला सुरुवात करते। स्वरा, माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी, प्रजासत्ताक म्हणजे काय किंवा या शब्दाचा अर्थ काय वाटतो, सांगशील का? प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसा हक्काने निवडला न जाता लोकनिर्वांचित पद्धतीने म्हणजे सर्व सत्ता प्रजेच्या हाती, लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेले राज्य म्हणजे प्रजासत्ताक। प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून प्रमुख निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालय पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुले असतात। देशाने संविधानाचा स्वीकार करून एक लोकशाही राज्यव्यवस्था या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे आणि तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। खूपच छान स्वरा। आता माझा दुसरा प्रश्न केवल तुझ्यासाठी, भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन केव्हा व किती साली साजरा करण्यात आला? भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन 1950 साली साजरा करण्यात आला होता। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला भारताचे संविधान आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या रूपात भारताचे पहिले राष्ट्रपती मिळाले होते आणि म्हणूनच भारतभर दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात। खूपच छान माहिती सांगितलास केवल। वरद, आता मी तुझ्याकडे येते। हा प्रश्न तुझ्यासाठी, भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का बरं साजरा केला जातो? देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन आहे। आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण देशाची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली गेली, म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। तसेच आणखीन एक गोष्ट सांगायचे म्हणजे, त्याच दिवशी राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करून भाषण करतात। देशाच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडविणारी भली मोठी मिरवणूक काढली जाते। प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावागावात प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला साजरा केला जातो। छानच वरत। शुभ्रा, माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी। शुभ्रा, भारत एक प्रजासत्ताक व सार्वभौम व गणराज्य राष्ट्र आहे असे म्हणतात, तर तुला याबद्दल काय वाटतो? प्रजासत्ताक म्हणजे स्वयंशासन, आपलेच आपल्यावरचे शासन। दरवर्षी आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो। माझ्या बालमनात प्रश्न निर्माण व्हायचे की या दिवसाला इतकी रोषणाई का व इतके गोड पदार्थ कशासाठी? पण या परिसंवादातून आता याचा अर्थ लक्षात आला आहे। आपल्या भारतात सार्वभौमत्व हे जनतेला देण्यात आलेले आहे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील असे म्हणत नाहीत। ही राजघटना मी भीमराव रामजी आंबेडकर यांनी तयार केली आहे। तिचे सर्व श्रेय आम्ही भारतीय लोक यांना देण्यात आलेले आहे। खूपच छान शुभ्रा। तर मंडळी, आता आपण राजघटना हा विषय जाणून घेऊ। स्वरा, भारतीय राजघटनेच्या निर्मितीचा प्रवास आम्हाला सांगशील का? हो, नक्कीच सांगेन। 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचे दिवस आहेत। 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला। त्यानंतर 2 महिन्यांनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची
अंमलबजावणी केली, त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता. 150 वर्षांनी ब्रिटिशांच्या जोखंदातून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आता हा देश कोणाच्याही गुलामगिरीत जाऊ नये, या देशाचा कारभार चालवण्यासाठी आपल्याला संविधानाची गरज होती. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान निर्मितीची जबाबदारी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात पूर्ण केली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकारण्यात आले. या राज्यघटनेत मुख्य 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीची 395 कलमे कालबाह्य झाली आहेत. सध्या 448 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वात मोठ्या संविधानामध्ये मोडते. हा इथपर्यंतचा राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास आहे. छान स्वरा, केवळ आत्ता स्वराने राजघटनेच्या निर्मितीचा प्रवास सांगितला, तर मग तू मला सांग, संविधान निर्मितीचा व अंमलबजावणीची गरज का भासली ते सांगशील का? हो अवंती दीदी, सांगेन. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले असले तरीही देशातले लोक सैरभैर झाले होते. विभिन्न तुकड्यात देश भागला होता. अशा या दिशाईन व भरकटलेल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक होती नियमावली. संविधानानुसार भारत देश सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला, जो न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व यांना चालना देत असतो. आज पाहायला गेले तर आपल्या देशात जातीय दंगली, दहशतवाद, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार अशा या अनिष्ट गोष्टींना आळा घालण्यासाठी संविधानाची निर्मिती आवश्यक आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी संविधानातील ज्या तरतुदी व कायदे केलेले आहेत त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. खूपच छान केवल. वरद, आताच आपण संविधान निर्मितीचा प्रवास ऐकलो, तर राजघटनेविषयी तसेच त्यामध्ये नमूद केलेल्या कलमाविषयी काही माहिती सांगशील का? हो नक्कीच. भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. राज्यघटना ही देशाची खरी ओळख आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. कलमांबाबत सांगायचं झालं तर मूळ घटनेत एकूण 395 कलमे होती. गरजेनुसार त्यामध्ये बदल होत गेले. सध्या 447 कलमे आहेत. ही कलमे नागरिकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देतात. त्यामुळे सर्वांनी राज्यघटना आणि कलमे यांची ओळख करून घेतली पाहिजे. खरंच मंडळी, सर्वांचे मते ऐकून मला आपल्या भारत देशाचा व आपल्या राज्यघटनेचा खूप अभिमान वाटतो. छान वरद. शुभ्रा, आता हा शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी बरं का? 26 जानेवारी 1950 पासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, तर मला सांग, अगोदरचा भारत देश आणि आत्ताचा भारत देश यामध्ये आपला भारत देश प्रगतशील व विकासशील बनलेला आहे का? तुला काय वाटते? आपला देश हा प्राचीन व महान असूनच तो विश्वप्रसिद्ध आहे. भारत देश प्रगतशील व विकासशील देश आहेच आणि आपल्याला माहीत आहेच, आता हळूहळू भारत खूप प्रगती करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात विकास चालू आहे. जसे देशभरात विज्ञान सर्वाधिक प्रगती पथावर आहे. 1949 नंतर संविधानातील कायदे व तरतुदीमुळे निरक्षर असलेले लोक साक्षर बनले. बालविवाह, बालकामगार, अत्याचार, उपासमार अशा अनेक गोष्टींना आळा घालण्यात आला. अशा अनेक सामाजिक, आर्थिक, भौगोलिक क्षेत्रात भारत प्रगतशील आहे व परिपूर्ण बनत
चाललेला देश आहे असे ओळखले जाते. खूपच छान शुभ्रा. अशा प्रकारे आज माझे सर्व बालमित्र मैत्रिणींनो प्रजासत्ताक या विषयावर आपले विचार व्यक्त केले. या सर्वांना मी धन्यवाद देते. तसेच या कार्यक्रमासाठी वाचनकर्तेचे अध्यक्ष माननीय युवराज कदम, सृजनशक्ती समीप फाउंडेशनचे अध्यक्ष एस डी पाटील सर, शाळेचे मुख्याध्यापिका सुनीता पाटील, सहाय्यक शिक्षिका शुभांगी कांबळे व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांना मी धन्यवाद देते व थांबते. बालमित्रांनो, आत्ताच आपण प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगानं सृजनशक्ती बाल विकास मंदिर चिंचवाड या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध रंगी असा कार्यक्रम ऐकलात. चला तर मग बालमित्रांनो, कार्यक्रमात आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. परत भेटूया बाल जगत या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. निवेदन पूजा रेंदाळे, सादर करते प्रवीण चिपळूणकर.